अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अत्यंत कडवट शब्दात पाकिस्तानला दम भरला. पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला असून अशा प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालणं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशी स्पष्ट तंबी ओबामांनी दिली. ओबामा येत्या 25 जानेवारी रोजी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी त्यांनी पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली आहे. लुधियानामध्ये एका वॅक्स म्युझियममध्ये बराक ओबामांच्या भारतवारीच्या निमित्ताने खास ओबामा आणि मोदींचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आलाय. चंद्रशेखर प्रभाकर यांनी हा पुतळा तयार केला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लुधियानामधल्या प्रभाकर यांच्या या वॅक्स म्युझियममधल्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा होण्याची शक्यता आहे, मात्र हे पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच राजकारण सुरू झालंय. बाबा रामदेव यांना पुरस्कार देणार असल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसने यावर सवाल उपस्थित केला. युपीए सरकारवर बेछूट आरोप करणाऱ्यांना भाजप सरकार पुरस्कारांचं बक्षीस देत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. बिहार स्फोटानं हादरलंय. बिहारमधील आराममध्ये सिव्हिल कोर्टात स्फोट झाला. स्फोटात 3 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी झालेत. एका आरोपीला भेटण्यासाठी कोर्टात आलेल्या महिलेच्या बॅगेत बॉम्ब ठेवण्यात आला होता. ही महिला कोर्टात शिरताच या बॉम्बचा स्फोट झाला. याआधी महिला ही मृत्युमुखी पडली असून तिच्यासह आणखी 2 जणांचा जीव गेला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे दिल्लीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आप आणि भाजपच्या झंझावातापुढे प्रचारात पिछाडीवर असलेल्या काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. 1.5 रुपये प्रति युनिट वीज दराचं आश्वासन काँग्रेसनं दिलंय. तसंच सत्तेत आल्यावर यमुना नदीच्या स्वच्छतेचं विशेष अभियान राबवू असं आश्वासन काँग्रेसनं दिलंय. झी न्यूज आणि तालीमनं दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी एक महत्वाचा सर्व्हे करून दिल्लीकरांचा मूळ जाणून घेतलाय. झी न्यूजनं आघाडी घेत केलेल्या या सर्व्हेमध्ये 70 पैकी 70 विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आलं. तर भाजपच्या पारड्यात दिल्लीकर कौल टाकतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दिल्लीची निवडणूक भाजप आणि आप यांच्यातच रंगेल असा अंदाज आहे. मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्विला यांना पुन्हा अटक करण्यात आली. अनेक वर्षांपासूनचा अपसभा हटवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या इरोम यांची कालच एका स्थानिक कोर्टानं सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. सुटकेनंतर त्यांनी संध्याकाळी पुन्हा स्थानिक बाजारपेठेतील एका शेडमध्ये आपलं उपोषण सुरू केल्यानं रात्री उशिरा त्यांना आत्महत्येच्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली. सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजीज यांचं 91व्या वर्षी निधन झालंय. सौदी अरेबियाच्या सरकारी वृत्तवाहिनीनं याबाबतचं अधिकृत वृत्त प्रसिद्ध केलं. अल कायदाविरोधात अमेरिकेनं सुरू केलेल्या मोहिमेत अब्दुल्ला यांनी सहभाग घेतला. पुराणमतवादी अशा मुस्लिम राजवटीत सुधारणा घडवत आधुनिक बनवण्याचा प्रयत्न अब्दुल्ला यांनी केला. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बरळलेत. अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक असून सामाजिक संस्था ती चूक दुरुस्त करतात असं धक्कादायक विधान पार्सेकर यांनी केलं. गोव्यातल्या मडगाव इथे डिसेबिलिटी राईट असोसिएशनच्या वतीनं बी केअर या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पार्सेकरांनी हे धक्कादायक विधान केलंय. ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांना दिवसभर चांगलाच घाम गाळावा लागतो. नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रयोगांसह ट्रॅफिक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र इंदूरमधल्या एका ट्रॅफिक पोलिसानं ट्रॅफिक नियंत्रणात ठेवण्यासाठी आगळावेगळा मार्ग अवलंबलाय. रणजित कुमार नावाच्या या ट्रॅफिक पोलिसाचा हा अनोखा अंदाज पाहून तुम्हाला मायकल जॅक्सनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.